आता तुम्ही उल्लेख केलात कारण तुम्ही मगाशी माझ्या प्रश्नामधला मा जातीयवादी हा प्रश्न शब्द उचललात आणि मग तुम्ही तुमचं एक्सप्लेनेशन दिलं महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा विषय सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर गाजतोय मनोज जरांगे यांनी आंदोलन केलं हे आंदोलन हाताळताना तुमच्या पक्षाची जी भूमिका होती ती तुम्हाला असं वाटतंय का की योग्य दिशेनं गेली कारण अगदी सुरुवातीला जेव्हा लाठीमार झाला त्यावेळेस गृहमंत्री या नात्यानं देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली महाराष्ट्राच्या इतिहासात हे अत्यंत रेअर असं उदाहरण होतं की एखाद्या ठिकाणी पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल गृहमंत्र्यांनी जाहीरपणे पत्रकार परिषदेमध्ये माफी मागावी हे झाल्यानंतर काही महिने उलटतात त्या आरक्षणाच्या संदर्भात बऱ्याचशा गोष्टी होतात आणि मग ते आरक्षणकर्ते एक आरोप करतात आणि मग आपण एस आय टी लावतो हा जो प्रवास झालाय भाजपचा तुम्हाला असं वाटतंय की तो योग्य दिशेनं झालाय बघा काही गोष्टी या सार्वजनिक रीतीने मांडल्याच पाहिजेत ही आपली अपेक्षा असली तरी मला काही बंधनं आहेत आणि त्यामुळे त्या बंधनाने मर्यादांना मी आज दुर्दैवाने सोडू शकणार नाही पण मी नक्की हे सांगेन की देवेंद्रजींना यामध्ये नाहक बदनाम करण्याचं काम चालू आहे नाहक त्यांच्यावर आरोप त्या ठिकाणी बिनबुडाचे हे त्या ठिकाणी केले जात आहेत त्यामागे काही शक्ती आणि काही व्यक्ती असण्याचा आम्हाला दाट संशय नाही त्याचे पुरावे सुद्धा समोर येतील पुरावे गोळा करण्याचं काम माझ्या माहितीप्रमाणे चालूही आहे बऱ्यापैकी मिळालेही आहेत देवेंद्रजींनी असा काय गुन्हा केला जर आपण प्लेनली आपण जर पाहिलं तर मराठा समाज एक मागणी करतो आहे मनोज जरांगे पाटील हे त्याचं आंदोलनकारी नेतृत्व करत आहेत आमचा असलेला गरीब त्या ठिकाणी पीडित समाज वर्षानुवर्ष काही अपेक्षा घेऊन बसला आहे त्यांच्या अपेक्षा या योग्यच आहेत त्यांच्या मागण्या योग्यच आहेत त्यांनी केलेले प्रयत्न हे आपल्याला नाकारता येणारच नाही अगदी मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आंदोलन यासाठी त्यांचं असलेलं आंदोलनाच्या बाबतीतल्या काय म्हणतो कार्यकाल त्यांची भूमिका हे आपल्याला प्रशंसनीय वाटाव्यात काही वेळापुरता हे आहेतच देवेंद्रजीने असा काय गुन्हा केला दोन हजार चौदाच्या पूर्वी हा विषय पेंडिंग नव्हता का कोणी आंदोलनं केली कोणी मोर्चे काढले आम्हाला त्याच्यावर शंका घ्यायची नाही पण त्याआधी मोर्चे निघत नाहीत एकोणीस ते एकवीस बावीस यामध्ये या, या विषयावर आंदोलनं ना होत नाहीत भाजप किंवा भाजप प्रणित सरकार आलं की त्यामागे कोणी ना कोणी बोलवता धनी उभा राहतो त्यात मराठा समाजाचा काही मला पूर्ण करू द्या कारण शब्द शब्द महत्वाचे आहेत मराठा समाजाचा यात काही दोष नाही मराठा समाजांच्या अपेक्षा मागण्यांचा काहीच दोष नाही यात आंदोलनकारी नेतृत्वाचाही दोष कमी आहे पण त्यामागे राजकारण करणाऱ्या लोकांचा त्यामध्ये शंभर टक्के हेतू हा स्पष्ट आणि प्रामाणिक आहे असं आमचं मत नाही तो मराठा समाजाबद्दल पण त्यांचा नाही प्रामाणिक हे आमचं म्हणणं आहे देवेंद्रजीने तर पासून या विषयावर शांततेने तो योग्य पद्धतीने तो प्रामाणिकतेने हाताळला आरक्षणासाठीच्या असलेल्या सगळ्या भूमिका आपल्याला समजून घ्यावं लागेल आरक्षणाविषय सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यात असलेल्या इंद्रा सहानीनेच्या जजमेंटमध्ये घालून दिलेल्या टेस्टवर परिपूर्ण व्हायला लागतो तो परिपूर्ण करण्याचं काम देवेंद्रजींनी सर्व पद्धतीने केला त्यासाठी आयोगाची निर्मिती केली आयोगाने रॅटिफिकेशन केलं त्या अगोदर सांख्यिकी गोळा करण्याच्या एक्सपर्ट संस्था नेमल्या हिस्टॉरिकल रेफरन्स क्वांटिफायबल डाटा कलेक्ट केला हरकती सूचना केल्या तो मुंबई उच्च न्यायालयात टिकला आरक्षणात टिकला नाही त्याचे फायदे त्या काळातल्या आमच्या मराठा समाजातल्या मुला मुलींना मिळाला त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याच्यावर स्थगिती मिळाली नाही हे सगळं ज्यांनी केलं त्याला बळी करणं किंवा त्याच्यावर आरोप करणं हे या हे तुम्ही मला सांगितलं की त्याच्या मागचं काय राजकारण होत ते तुम्ही <coughs> मला सांगितलं मी तुमची दिशा यासाठी विचारली की जेव्हापासून हे आंदोलन सुरू झालं त्यावेळेस अनेक वेळा मुख्यमंत्री व्यासपीठावर गेले मनोज जरांगेंना भेटलं दोन वेळा तर त्यांनी त्यांचं उपोषण सोडवलं पण यातल्या कुठल्याही वेळी किंवा याच्या व्यतिरिक्तच्या कोणत्याही वेळी देवेंद्र फडणवीस हे कधी त्या व्यासपीठावर गेले नाहीत किंवा अजित पवार दोन आता डीसीएम आहेत ते कुणीही तिथे गेले नाहीत कुणी त्यांची ना भेट घेतली नाही कुणी त्यांच्याशी चर्चा केली नाही तुम्हाला असं वाटतंय की यामुळ रोज तुमच्या विरोधात जास्त झाला मला वाटतं मला त्याचं उत्तर एका वाक्यात द्यायचं झालं तर माझी दादांच्या विरोधात का नाही पण हे उत्तर नाही आहे म्हणून मी दोन्ही नाव म्हणून मी म्हटलं की उत्तर नाही हे सत्य असलं तरी उत्तर नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर ज्या वेळेला एखादा विषय हाताळला जातोय त्यावेळेला दोन्ही उपमुख्यमंत्री त्याचे सहभागी आहेतच की निर्णय कॅबिनेट करते त्यावेळेला दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळ मंद्र त्यात सहभागी आहे त्या बाबतीतली भूमिका राज्याचे प्रमुख आणि या महायुतीचे नेते म्हणून एकनाथजी ज्या मांडतात त्यावेळेला सर्व पक्षही त्याबरोबर परसेप्शन मराठा समाजाला द्यायला तुमचा पक्ष काही लोक जाणून बुजून हे करतात माझा आरोपच आहे की देवेंद्रजींना नाहक आरोपी करण्याची भूमिका ही महाराष्ट्रातल्या एका पक्षातल्या राजकीय पक्षाची म्हणजे आताच्या गटाची आणि त्याच्या मोठ्या नेत्याची हे शोधण्यासाठी एस आय टी ती जनतेला माहिती आहे मला वाटतं आता लोकांमधन काही आपल्याला प्रश्न घ्यायचे आहेत ज्ञानदा <coughs> ज्यांना प्रश्न विचारायचे असतील त्यांनी कृपया